लोकसभा निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. भाजपकडून जवळपास निम्म्या मतदारसंघांची यादी जाहीर करून प्रचारात भाजपने आघाडी घेतली आहे. काँग्रेसकडून देखील काही मतदारसंघांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र या याद्यांनंतर आता जे काही कॉमन पॉइंट्स दिसत आहेत ज्यामुळे देशभरातल्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळू शकते. असंच राजकारण आहे गांधी घराण्याचं. गांधी घराणे हे मूळचे काश्मीरचे, मात्र त्यांनी त्यांच्या राजकारणाचा बेस यूपीत ठेवला होता. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे देखील यूपीतून निवडून जात होते. 2019 पर्यंत गांधी घराण्याचे 4 जण यूपीतून निवडून जात होते. मात्र यावेळी एकही गांधी यूपीतून निवडून जाणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी. तर 2019 पर्यंत राहुल गांधी आणि सोनिया गांधी काँग्रेसतर्फे, तर मेनका गांधी आणि वरुण गांधी भाजपतर्फे निवडून जात होते. त्यातही अमेठी रायबरेली हा काँग्रेसचा, तर पिलभीत हा मेनका गांधी यांचा गड होता. यातील अमेठीचा विचार करायचा झाल्यास अमेठी हा 1967 पासून काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात पारंपरिकपणे नेहरू गांधी कुटुंबातील सदस्याला किंवा कुटुंबातील निष्ठावंतांना मतदान केलं जातं. अमेठीने राहुल गांधींचे काका संजय गांधी यांना मतदान केलं होतं. 1980 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर 1981 पोटनिवडणुकीत राहुल गांधींचे वडील राजीव गांधी निवडून आले. राजीव गांधी यांनी 1991 पर्यंत ही जागा राखली होती. त्यानंतर राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी 1999 मध्ये अमेठी मधून खासदार झाल्या. पुढे राहुल गांधी यांनी 2004 मध्ये ही जागा जिंकली आणि 2019 पर्यंत ती राखली सुद्धा. मात्र 2019 मध्ये राहुल गांधी इराणी यांच्याकडून 55,000 मतांच्या फरकाने अमेठी मधून पराभूत झाले होते. मात्र या पराभवानंतर राहुल गांधी यांनी आपला मोर्चा केरळातील वायनाड इथं वळवला. अशीच रायबरेली ही उत्तर प्रदेशातील एकमेव जागा होती जिथे 2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला होता. सोनिया गांधींपूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 3 वेळा, त्यांचे पती आणि काँग्रेसचे नेते फिरोज गांधी यांनी 2 आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नातू अरुण नेहरू यांनी 2 म्हणजे 1980 पोटनिवडणूक आणि 1984 मध्ये ही जागा जिंकली होती. 1989 आणि 1991 मध्ये जवाहरलाल नेहरूंची वहिनी शीला कौल या रायबरेली मधून विजयी झाल्या होत्या. मात्र आता सोनिया गांधी या राज्यसभेवर गेल्याने त्या लोकसभेला उभ्या राहणार नाहीयेत. त्यामुळे ही देखील जागा गांधी घराण्याच्या हातातून जाईल. अशी स्थिती भाजपात असणाऱ्या मेनका गांधी आणि वरुण गांधी या आई मुलाच्या जोडीची देखील आहे. मेनका गांधी या सुलतानपूर मधून खासदार आहेत, तर वरुण गांधी पिलभीत मधून. मात्र दोघांचं नाव अजून देखील भाजपच्या लिस्टमध्ये आलं नाहीये. पिलभीत मध्ये गेल्या 3 या जागेवर आई आणि मुलाचे जादू जनतेवर प्रभाव टाकत आहे. मेनका गांधी जनता दलाच्या तिकिटावर 1989 लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी पिलभीतला आल्या होत्या. जनतेने देखील मेनका गांधींना निवडून दिलं आणि त्यांना पहिल्यांदा लोकसभेवर पाठवलं. मात्र 2019 मध्ये त्या या जागेवरून भाजपच्या उमेदवाराकडून निवडणुकीत पराभूत झाल्या. पण पुन्हा कमबॅक करत 1996 मध्ये जनता दलाच्या तिकिटावर आणि 1998 आणि 99 निवडणुकीत त्या अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाल्या. 1996 पासून ही जागा आई आणि मुलगा वरुण यांनी 7 निवडणुकांमध्ये जिंकली होती. 1919 पूर्वी वरुण गांधी सुलतानपूर मधून खासदार होते. ते नंतर पिलभीतला शिफ्ट झाले, तर मेनका गांधी सुलतानपूर मधून निवडून आल्या. त्यातच वरुण गांधी यांनी गेल्या काही वर्षात भाजपच्या विरोधात भूमिका घेतली आहे, त्यामुळे देखील ही जागा मिळणार नाही असं बोललं जात आहे. थोडक्यात पिढ्यानपिढ्या यूपीतून पर्यायाने उत्तर भारतातून राजकारण करणाऱ्या गांधी परिवाराचं राजकारण आता संपत चाललं आहे हे मात्र नक्की. याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.